सेंट्रल इंडिया फॅशन शो स्पर्धेसाठी अकोल्याची 6 वर्षीय चिमुकली स्वरांशी सतीश ठाकरे हिची ग्रँड फिनाले फेरीत निवड झाली होती. या स्पर्धेत स्वरांशी फर्स्ट रनरअप अर्थात प्रथम उपविजेती ठरली आहे. सदर फॅशन शो स्पर्धेसाठी हैदराबाद, सातारा, पुणे, रायपूर, नागपूर, नाशिक आणि भोपाळसह देशभरातील 575 स्पर्धकांची निवड झाली होती. तसेच या शोमध्ये यातील एकूण स्पर्धकांपैकी 45 स्पर्धकांची ग्रँड फिनालेसाठी निवड झाली होती. यापूर्वी झालेल्या सेमीफायनल फेरीत स्वरांशी पुणे येथे विजेती होऊन तिने फायनल फेरीसाठी आपले स्थान निश्चित केले होते. सदर ग्रँड फिनाले करिता झालेल्या कॅटवॉक राऊंड, क्वेश्चन अँड आन्सर राऊंड आणि इंट्रोडक्शन राऊंड अशा तीनही फेऱ्या पार करत राष्ट्रीय स्तरावरील शो मध्ये स्वरांशी प्रथम उपविजेती ठरली. या ग्रँड फिनाले करिता फिल्म निर्देशक अनिल सहाने, टीव्ही व फिल्म अभिनेत्री चांदनी भगवनानी, स्निग्धा देशमुख, राणी बलवीर, अखिलेश माने, सुनीता कांबळे आणि गुड्डी तरणेजा यांनी परीक्षक म्हणून काम बघितले. अनिल सहाने व चांदनी भगवनानी यांनी स्वरांशी ठाकरे हिला प्रथम उपविजेतीचा मुकुट व खिताब बहाल केला. या दरम्यान शाळांमधील विविध स्पर्धांमध्ये स्वरांशी अव्वल ठरली असून तिने अनेक पदके पटकावली आहेत. स्वरांशी उत्कृष्ट डान्सर असून ती शास्त्रीय गायनही शिकते आहे. गायन, नृत्य आणि चित्रकला हे स्वरांशीचे छंद असून या तिन्ही कलांमध्ये तिने आजता गायत अनेक पारितोषिके पटकावली आहेत. गायनामध्ये तिला भारताचे प्रतिनिधित्व करायचे असल्याचे तिचे मत आहे. ती आपले यशाचे श्रेय नोएल स्कूलचे शिक्षक वृंद तसेच आजी मंगला विखे व आजोबा डॉक्टर उद्धवराव विखे आणि आई तृप्ती ठाकरे व वडील सतीश ठाकरे यांना देते.